मागासवर्ग आयोगाचं घे ना, मागासवर्ग आयोगाचं होऊ देत सगळं रेडी सर. सर उद्या तुमची पंढरपूर मध्ये सभा होती, ओबीसी मेळावा होतोय, काय नेमका असणार आहे रणनीती या सभेमधून? सातत्याने मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे आणि ओबीसी मराठा समाजवाद आहे, तो अद्यापही काय? नाही आपण पाहतो की सातत्यानं जे आहे म्हणजे कुणबीची ते सर्टिफिकेट जे आहेत काही काही ठिकाणी जर आपण पाहतो की फार चुकीच्या पद्धतीनं सुद्धा जे आहेत दाखले सापडतात आणि त्याची नोंद पण म्हणजे जैन लिंगायत सुतान अगदी माळी समान यांचे सुद्धा दाखले कुणबी म्हणून सापडत आहेत. त्यामुळं हा एक संभ्रम निर्माण झालेला आहे की आता मग कुणाकुणाला असे कुणबी दाखले देणार आहेत आणि ओबीसीमध्ये आपण घेणार आहोत. एक भाग आणि दुसरा म्हणजे हळूहळू त्या समोरून ज्या मागण्या वाढत चालल्या, आता त्यांचं म्हणणं आहे की संपूर्ण मराठ्यांना ओबीसीचं आरक्षण द्या, तर याच्याविरुद्ध आम्ही बोलणारच ना. कारण चार ओबीसी आयोगांनी आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा ते नाकारलेला. तिथे आता यांची मागणी आहे की संपूर्ण मराठा समाजाला ओबीसी आरक्षण द्या. अर्थात मला हे माहिती आहे की मराठा अख्खा मराठा समाज काही या मागणीच्या पाठीमागे नाही आहे, परंतु काही नवनिर्मित नेते जे आहेत ते असे एक मागणी वाढवत आहेत आणि मग आम्ही जर गप्प बसलो तर मग सगळ्यांना असं वाटेल की बा ठीक आहे आम्हाला सुद्धा हे मान्य आहे, त्यामुळे आम्हाला विरोध तर करावाच लागेल. ज्या चुकीच्या गोष्टी असतील त्याचा विरोध आम्ही करणार. काल मागासवर्ग आयोगाची बैठक झाली, एक नियमावली तयार केली त्यांनी केली, जर तुमच्या महिला कुंकू लावत असतील किंवा असे विविध प्रश्न जे आहेत ते उपस्थित या प्रश्नावलीत त्यांनी केले तर काय त्यांना सांगणार की अलीकडच्या काळामध्ये जे आहे पूर्वीच्या कुंकू लावण्याच्या पद्धती आता टिकलीवर आल्यात, इतर काही गोष्टी आहेत. आता मी त्याच्यावर अधिक काही बोलणार नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की 15 दिवसांमध्ये हे जर सगळं सर्वेक्षण एवढं होऊ शकत आहे तर सर्वच महाराष्ट्रामध्ये जाती जनगणना करा ना. हे जर 15 दिवसात होईल तर ते 2-2.5 महिन्यामध्ये पूर्ण होईल आणि कायमचा हा प्रश्न जो आहे हा संपेल. त्याच्यामध्ये प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीनं जे बोलतो की आम्ही 100% आहोत, आम्ही 100% आहोत, आम्ही 100% आहोत. आता याच्यामध्ये 1931 जो इंग्रजांचा जी जनगणना आहे त्या जनगणनेप्रमाणे 54% ओबीसी आहे. मंडल आयोगाने सुद्धा ते मान्य केलेलं आहे आणि त्याचा अर्ध आरक्षण आम्हाला 27% मिळालेला आहे. आता पलीकडचे लोक जे आहेत काही नेते तेव्हाच्या सगळ्या आकड्याच्या फुगवून सांगतात आणि मग आमचं म्हणणं आहे की एकदा जे आहे कोण किती आहे हे ठरलं पाहिजे, त्याच्यासाठी जाती गणना करा. मराठवाड्यातून एक माहिती अशी समोर आलेली आहे की 1986 पासून ते 2023 पर्यंत फक्त मराठवाड्यात जे काही सर्वेक्षण केलं आहे यामध्ये फक्त 142 जणांनाच मराठा कुणबी प्रमाणपत्र आहे ते मिळालेलं आहे. कुठेतरी मराठवाड्यातच ही संख्या कमी असलेली पाहिजे. मला काय त्याची काही कल्पना नाही. आता ही शिंदे समिती काम तर करतेच आहे, ते तर म्हणतात 2-3 कोटी कागदपत्र तपासलेले आहेत, कमी असतील जास्त असतील कागदपत्रांना त्यांना जे काही पुरावे सापडले असतील त्याप्रमाणे त्यांना करावं लागेल. शिंदे समितीला शिंदे बरोबर करावं एवढंच आमचं म्हणणं आहे, कारण अनेक तक्रारी या बाबतीत येत आहेत आणि त्याविरुद्ध लोक कोर्टामध्ये जातील. 4.5 लाख रुपये शिंदे समितीला ठीक आहे, आम्ही त्याच्यावर ठीक आहे, आम्ही त्याच्यावर मला त्याच्यावर काय बोलायचं म्हणजे
होम डिपार्टमेंट वगैरे बघेन काय काय. शिंदे समितीचे जे लोक आहेत त्यांना 4.5 लाख रुपये महिना आणि इतर खर्च जे आहेत ते देण्याचं सरकारने घोषित केलं आहे. त्यांचे अध्यक्ष आणि इतर जे सदस्य आहेत त्यांना 4.5 लाख रुपये आणि 4 लाख रुपये पगार दिला जाणार आहे. दौरे बरोबर त्यांचा जो काही दौरा असणार आहे, विमान प्रवास असणार आहे, त्याचा सगळा खर्च सरकार करणार आहे. कुठेतरी जनतेच्या तिजोरीतून हा सगळा पैसा खर्च केला जातो. आता जे निर्णय घेत आहे त्यांना हे विचारलं पाहिजे की आतापर्यंत जे आयोग निर्माण झाले त्यांना याच्या 1% सुद्धा पैसे मिळत नव्हते किंवा त्यांचा मोबदला मिळत नव्हता. परंतु ठीक आहे, आता हे देत आहे, करू द्या त्यांना. मुख्यमंत्री म्हटले की मी अजून 8 महिने मुख्यमंत्री राहणार आहे आणि अजून त्याच्यावरती निकाल येणं अपेक्षित आहे. राहतील ते म्हणतात तर 8 महिने 8 महिने का म्हणजे पुढे पण माहित नाही मला 8 महिने का पुढे पण राहू शकतात. असं आहे की हे 3 पक्षाचं सरकार आहे. निवडणुकांनंतर जे आहे त्या पक्षाचे जे आहेत जे सर्वश्रेष्ठ नेते आहे सर्वश्रेष्ठ नेते ते सर महायुतीचे 20 तारखेला जे आंदोलन आहे त्यासाठी महायुतीमध्ये सातत्याने दोघांनी पत्र पाठवलेली दोघांनी मला विचारलं काय सांगा. आता त्यांनी पत्र पाठवले त्यांच्यावर मी चर्चा काय करू. आता पाहतील काय करायचं परत परत त्यांच्यावर. काल महासर्ग आयोगाची बैठक झाली. अध्यक्ष असतील किंवा इतर पदाधिकारी असतील माहिती देणं स्टार्ट करतायत, बोलत नाहीयेत किंवा दिशाभूल केली जाते का आयोगाकडून? असं आहे, किती काही केलं तरी शेवटी पब्लिक डोमेन मध्ये हे सगळे कागदपत्र येणार, त्यांनी घेतलेले निर्णय लोकांसमोर येणार, त्याच्यामध्ये काही चुका असतील बरोबर असतील त्याचा शहानिशा लोक करतील. आणि साहजिकच आहे, आजकाल काय कुणी कोर्टामध्ये जातो आहे, हायकोर्टात सुप्रीम कोर्टामध्ये आणि छाननी होते आहे, त्याच्यामुळे योग्य प्रकारे जे काय करतील. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यायला आमचा विरोध नाही. आमचा विरोध ओबीसीमध्ये त्यांना आरक्षण द्यायचा आमचा विरोध आहे. जितेंद्र आव्हाडांचं जे स्टेटमेंट आहे त्यावरून जो काही राज्यात वाद निर्माण आहे, आंदोलन होत आहे, यावर काय अतिशहाणा त्याचा बैल रिकामा अशी एक म्हण मी ऐकलेली आहे. आणि मला असं वाटतं की राष्ट्रवादी पवार साहेबांचा जो ग्रुप आहे उर्रा सुर्ला तो संपवण्यासाठी इतर पक्षांनी काही करण्याची आता काही गरज आहे असं मला काय वाटत नाही. त्यांचे जे काही असे काही स्वतःवर जे आहेत नेते आहेत ते तो पक्ष संपवायला पुरेस आहे. महाविकास आघाडीमध्ये जे काँग्रेस आहे ते आता म्हणते की स्वबळावर लढण्याची भाषा करते. मी काय ऐकलेलं नाही, त्याच्यावर उत्तर दिलं ना. तीन वेळा बोलले आता मी काय त्यांना काय आणतो. जयंत पाटील आणि रोहित पवार मध्ये चर्चा आहे, पुढे जाणार नाही. पवार साहेबांनी जे भाषण केलं त्या भाषणात ते बोलले का भारतीय जनता पक्ष लोकसभेत सत्ते दिल्याचं सांगतो मात्र अनेक राज्यात त्यांची सत्ता नाहीये, अशा पद्धतीने फक्त त्यांचे. आता अनेक राज्यात त्यांची सत्ता नाही आहे हे म्हटलं, पण ते अनेक राज्यातले सगळेच पक्ष तुमच्या बरोबर पण नाही आहेत ना. त्यातले अनेक राज्य जे आहेत ते पुन्हा मोदी साहेबांना सपोर्ट करतायत. आणि अलीकडे जे काही निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये एकतर्फी जवळपास एक तेलंगणा सोडलेत, एकतर्फी निर्णय जो आहे मोदी साहेबांच्या बाजूने लागलेले हे विसरतायत. सर महायुतीची आज बैठक आहे आणि या काही दिवसांपूर्वी तुम्ही म्हटलं होता की शिंदे गट अजित पवार गट समान जागा वाटपाच्या संदर्भात तो मुद्दा असणार आहे. असं आहे की ते बसतील, चर्चा होईल, परंतु हे आमची मागणी आहे बरोबर आहे. व त्यांची सुद्धा काही 40 आसपास किल्लार आहे, आमची सुद्धा 40+ आसपास आमदार आहे, त्यामुळे त्यांना जे काही मिळेल तेवढी मंत्रिपद मिळतील तेवढी आम्हाला मिळावी, त्यांना जे काही समजा खासदार किंवा त्याचा काही जागा मिळतील तेवढे आम्हाला मिळावी, त्याचे सुख काय असं मला वाटत नाही. आणि त्याप्रमाणे प्रयत्न होतील. कॅबिनेटचा विषय आहे सातत्याने तुम्ही जी भूमिका मांडता की कॅबिनेटमध्ये सुद्धा तुम्ही मांडत तुम्हाला मांडून दिली जात नाही असं सुप्रिया सुळेंचं म्हणणं आहे. खरंच तसे काही आहे का म्हणजे कॅबिनेटमध्ये तुमच्यामध्ये? मी माझे विचार जे आहेत ते जे अनेक वेळा मी कदाचित कॅबिनेटमध्ये सगळी चर्चा होत नाही,
कॅबिनेटच्या नंतर जे आहे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री काही मंत्री यांच्यामध्ये मी माझे विचार जे आहे स्पष्टपणे मांडलेले आहे आणि तुमच्याद्वारे ते विचार जे आहेत ते सगळीकडे जातच आहेत. सगळ्याच गोष्टी ज्या आहेत ते कॅबिनेटमध्ये चर्चा होते अशाचा भाग नाही. काल अजित पवार असंही म्हणाले की आता जे 85 वर्ष वय झाले आहे त्यांनी आता आम्हाला आशीर्वाद द्यावा, त्यांनी आराम करावा, सातत्याने ते शरद पवार यांना आव्हान करतात. आणि तुम्ही जसं मागाशी म्हणाले की त्यांच्याच पक्षातले नेते त्यांचा पक्ष संपवायला सुरुवात केली आहे, अजूनही शरद पवारांनी तुमच्या सोबत यावं किंवा तुम्हाला पाठिंबा द्यावा असं तुम्हाला वाटतं? आता अजितदादांनीच सांगितलेलं की त्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा. काय अजितदादा आमच्या पक्षाचे प्रमुख आहे, त्यामुळे ते असं सांगितलं तर ते बरोबर आहे. तुम्ही पण अनेक काळ साहेबांसोबत आनंद आहे ना. अजितदादाने जी काही भूमिका मांडलेली आहे त्याप्रमाणे पवारसाहेबांनी जर आशीर्वाद दिले अजितदादा पवार गटा तर सोनवंत होणार. धन्यवाद. थँक्यू.